पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्राचं कौतुक केलंय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून लसीकरणासंदर्भात 2 सूचनांचा विचार व्हावा अशी विनंती केलेली आहे. शिवसेनेच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे शनिवारी 8 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद झाला. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतोय असं सांगत मोदींनी राज्याच्या प्रयत्नांना दाद दिलेली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावं अशी विनंती सुद्धा केलेली आहे. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसं नियोजन सुरू आहे त्याविषयी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे पंतप्रधानांना. आणि त्याचबरोबर पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोविडच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राला पहिल्यापासून मार्गदर्शन करतायत आणि त्याचा चांगला उपयोग आम्हाला होतो आहे असंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्रानं मान्य केल्या आणि त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेले आहेत. याआधी सर्वोच्च न्यायालयानं मुंबईच्या कोविड संकटाचा उल्लेख केला होता आणि या आजाराला आळा घालण्यासाठी मुंबई मॉडेलची स्तुती केलेली होती. इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली आणि केंद्र सरकारला मुंबईनं काय केलं हे पहा अशा सूचना सुद्धा केल्या होत्या. खरं तर देशभर हाहाकार उडालेला असताना मुंबईत कशा पद्धतीनं काम सुरू होतं, कशा पद्धतीनं शहरातली परिस्थिती नियंत्रणात आणली गेली याविषयीचं मयांक भागवत यांचं सविस्तर वृत्त तुम्ही BBC न्यूज मराठीच्या वेबसाईटवरती पाहू शकता. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्रसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये उद्धव यांनी महाराष्ट्रात विशेषतः 18 ते 44 या वयोगटात आणखी वेगानं लसीकरण करता यावं यासाठी काही सूचना केल्या आहेत. लशीची मागणी वाढल्यानं नोंदणीसाठी लस उपलब्ध होताच कोविनची वेबसाईट काम करेन अशी होते आणि त्यामुळे प्रत्येक राज्याचं एक स्वतंत्र कोविन ॲप तयार केलं जावं आणि त्यातली माहिती केंद्रासोबत शेअर केली जावी अशी सूचना राज्य सरकारनं केली आहे. त्याचा उल्लेख या पत्रात आहे. त्याचबरोबर राज्याला जितक्या लशींची गरज आहे तितक्या लशी एकाच वेळी विकत घेण्याची महाराष्ट्राची तयारी आहे, पण सध्या निर्मात्यांकडे तितक्या लशी उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळे राज्यांना इतर लस निर्मात्यांकडनं लशी विकत घेण्याची परवानगी मिळाली तर अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर लस देणं शक्य होईल असं राज्य सरकारचं म्हणणं आहे आणि त्यासाठी प्रत्येक राज्यातल्या अन्न औषध प्रशासनाची मदत घेता येईल अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. या सूचनांवर केंद्र सरकार काय पावलं उचलतंय याविषयीचे अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी BBC मराठीच्या वेबसाईटबरोबरच YouTube, Facebook, Twitter आणि Instagram पेजवरही देत राहू.